नमस्कार। आज आपण रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामध्ये दुर्गम अशा चालीचा कोंड या गावामध्ये बोरज फाटा या ठिकाणी आहोत। या ठिकाणी शेतकरी रामचंद्र कदम यांनी आपल्या 25 एकर जमिनीमध्ये फार्म हाऊस उभा करून त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ते उत्पादन घेत आहेत। मात्र ह्याच्यामध्ये त्यांनी दोन एकरमध्ये जवळजवळ 1250 एकर झाडं ही पेरूची लावली आहेत आणि या पेरूच्या झाडाला चांगल्या पद्धतीने फळ आलं। जवळजवळ या फळाचं वजन 1/2 किलो ते 1.5 किलोच्या आसपास असताना आज लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमुळे या पेरूला कुठेही मार्केट मिळालं नाही। त्याच्यानंतर जर आपण जर बघायला गेलं तर हा पेरू जो खाली पडलेला आहे, आज जो आज निसर्गवादलाने हा पेरू संपूर्ण खाली एक तर पडलेला आहे किंवा अशा झाडावरती हा जो फळ आपण बघू शकता किंवा या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अंतर्गत पीक म्हणून ह्याचं घेतलेलं आहे, आपलं आनंदाचं पीक घेतलं आहे। परंतु या पेरूचा पीक जेव्हा घेत असताना त्यांना या लोकल मार्केटमध्ये त्यांना तो हा पेरू विकावा लागला आणि विकत असताना त्यांना पाहिजे तसा भाव मिळाला नाही। त्याचप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर परवाच्या निसर्गवादल्यामुळे हा संपूर्ण पेरू जो आहे हा झाडाखाली पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत हा शेतकरी हवाल दिला झाला आणि त्याची मागणी येते, त्या शेतकऱ्यांकडून मागणी येते की आम्हालाही देखील नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची रितसर मागणी आज ते प्रशासनाकडे करत आहेत। सुरेश शिंदे, मराठा तेज, रायगड। रामचंद्ररावजी कदम माझं नाव आहे, मला गाव माझं ओटघर आहे। ह्या बोरज गावामध्ये आम्ही जमीन आमची 10-15 एकर आहे, तर आम्ही ते शेतीचं प्रयत्न केलं तर ह्या ठिकाणी मी बऱ्याच आयटम मी लावल्यात, किंवा पपई लावली, केळी लावलीत आणि सगळं आपल्याकडे होतं हे सिद्ध करून दाखवलं। परत आम्ही या दुसऱ्या गावची जात निवडली की पेरू लावल्यानंतर आम्हाला एक पेरू कमी हॅनर जात म्हणून एक आहे, तर त्या जातीला कमी 800-900 ग्रामच्या वरती आम्ही 1 किलोचा इथं पेरू काढला आणि तो आपल्या कोकणामध्ये होतो। पण आता या कोरोनामुळं आमची जी पेरू माल निघाला आणि त्याला मार्केटही नसल्यामुळं आमचा मार्केटचा मोठा त्रास झाला, तो माल आमचा पडलेला राहिला मार्केट नसल्यामुळं मग आम्ही फिरून आपली स्वतःची गाडी घेऊन पुढे ते प्रयत्न केलं, पण तेवढं काय पैसे उचलले नाही, तर त्यामध्ये बरीच नुकसानी झाली। तर त्यांनी सरकारने त्याचा थोडासा विचार करावा आणि आम्ही शेतकरी आमच्या शेतकऱ्यावरती लक्ष घेऊन आम्हाला काही भरपाई मिळावी अशी माझी इच्छा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की कोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या किंवा पोलादपूर तालुक्यात लोकांनी विचार करावा की शेतीकडे पाणी नाही होत नाही हे करू नये, म्हणून आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे, म्हणून लोकांनी येथे येऊन ते बघावं आणि शेतीच्या मागं लागावं, शेती विकू नये असं माझं लोकांना म्हणणं आहे। पोलादपूर तालुक्यामध्ये पितावाडी म्हणून बोरज फाटा म्हणून हे 2 एकर पेरू लागवड केलेली आहे। जवळजवळ 1250 झाडं आहेत आणि याला चांगलं उत्पन्न आलेलं, म्हणजे चांगल्या प्रकारे पेरू झालेले आहे ह्याच्यावर तयार। परंतु हे लॉकडाऊन झाल्यामुळे मार्केटला पेरू न जाता खाली पडून काही सडून चालला आहे, काही झाडावर सडून चालला आहे, त्याच्यामुळे त्याचा भाव भेटाना आणि काही बाकी होता तो परवाच्या वादळामुळे पूर्ण खाली पडून गेलेला आहे। आणि पेरूची वजन चांगल्याप्रमाणे होते, इथे जवळजवळ 500, 550, 700, 800 ग्रॅमपर्यंत असे एक